आज मैं तुमच्यासाठी वाघोलीमध्ये नगर हायवेपासून फक्त 100 मीटर अंतरावरती 2 BHK लक्झरियस असा सॅम्पल फ्लॅट घेऊन आलो आहे. रेडी पोझिशनमध्ये फ्लॅट आहे. व्हिडिओ लास्ट पण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही माझ्या मागे बघत असाल, 2 लिफ्ट या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत. एका फ्लोअरवरती 5 फ्लॅट असतील, 5 च्या 5 2 BHK असतील मित्रांनो, आणि 5 चा जो कार्पेट एरिया आहे ऑलमोस्ट हा सेमच आहे. तसंच या प्रॉपर्टीसाठी 2 स्टेअरकेस दिलेला आहे, एक इथे आहे आणि एक तिथे आहे मित्रांनो. जी आपली बिल्डिंग आहे ही 13 फ्लोअरची बिल्डिंग आहे, याच्यामध्ये पूर्ण फ्लॅट हँडओव्हर करण्यात आले आहेत. बाकीचा रिव्ह्यू मी तुम्हाला लास्टमध्ये देईन, एकदा आपण सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ बघूया. माझ्या मागे तुम्ही बघत असाल प्रॉपर ईस्ट आणि वेस्टमध्ये हा डोअर आहे. डोअरला पूर्ण रबर फिटिंग या ठिकाणी दिलेलं आहे. एंट्रन्स लॉबी दिल्यामुळं आपल्या फ्लॅटला पूर्ण प्रायव्हसी आहे. तुम्ही एंट्रन्स लॉबीनंतर लिव्हिंग बघू शकता. 11x18 या ठिकाणी आपण लिव्हिंग दिलेलं आहे. प्रॉपर एल शेपमध्ये तुम्ही या ठिकाणी सोफा अरेंज करू शकता. त्याच्याच अपोजिटला तुम्हाला ट्विनेटसाठी आपण या ठिकाणी कॉईल दिलेला आहे मित्रांनो. लिग्रेनचे या ठिकाणी स्विचेस यूज केलेले आहेत. लिव्हिंगला अटॅच आपण एक खूप चांगली अशी प्रशस्त गॅलरी देखील दिली आहे. गॅलरीला मास्केट जोळी वगैरे सरणं संपूर्ण अशा गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. आणि जे डोअर आहेत हे आपले स्लायडिंग डोअर असतील. गॅलरीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. पूर्ण डेव्हलप असा झालेला हा एरिया आहे. याच्यानंतर तुमचं इथं फ्युचर डेव्हलपमेंट काही नाही आहे. तर हा आपला पूर्ण ओपन स्पेस या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. लिव्हिंगला अटॅच आपण एक मोठीशी अशी एक विंडो देखील दिलेला आहे. पूर्ण विंडो या ठिकाणी ग्रिल आपण या पूर्ण प्रोव्हाइड केलेला आहे. डायनिंगसाठी तुम्ही या ठिकाणी स्पेस अरेंज करू शकता. साईडलाच तुम्हाला किचन हे प्रायव्हसी मेंटेन दिलेलं आहे. एल शेपमध्ये तुम्ही या ठिकाणी किचन अरेंज करू शकता. खाली किचन ट्रॉली लावू शकता. वर पूर्ण कॅबिनेट वगैरे बनवू शकता. वरपर्यंत आपण डिझाईन अशा तुम्हाला टाईल्स देखील बसवलेल्या आहेत. 2 कॉक या ठिकाणी जॅगवारचे दिलेले आहेत. तसंच किचनला आपण एक ड्राय बाल्कनी दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे आरामशीर ठेवू शकता. हे आपलं लिव्हिंगला अटॅच किचन झालं मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत 2 बेडरूम. त्याच्यामध्ये फर्स्ट बेडरूम जी आहे ती आपली चाइल्ड बेडरूम असेल. 10x10 या ठिकाणी चाइल्ड बेडरूम असेल. या ठिकाणी तुम्ही बेडरूमची साईज बघू शकता. चिल्ड्रन बेड आपण या ठिकाणी आरामशीर अरेंज करू शकतो. साईडलाच तुम्हाला वॉर्डरोबसाठी या ठिकाणी स्पेस दिलेला आहे. आणि प्रशस्त असं या ठिकाणी आपण चिल्ड्रन बेडरूम या ठिकाणी बनवलेलं आहे. त्याच्याच अपोजिटला तुम्हाला एक वॉश बेसिनसाठी पॉईंट दिलेला आहे. एक कॉमन टॉयलेट दिलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक इंडियन टॉयलेट, जॅगवारच्या फिटिंग्स आणि सेराच्या फिटिंग्स बघायला मिळतील मित्रांनो. पुढे आल्यानंतर हा आपला मास्टर बेडरूम असेल. 11x13 या ठिकाणी आपण मास्टर बेडरूम देत आहे. वाघोलीमध्ये तुम्हाला कुठेही एवढी मोठी बेडरूम भेटणार नाही. विथ अटॅच आपण वेस्टर्न टॉयलेट अटॅच देत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला 2 टॉयलेट असतील. एक कॉमन टॉयलेट आणि एक अटॅच टॉयलेट पाहायला मिळतील मित्रांनो. तसंच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. या प्रॉपर्टीमध्ये जो हा फ्लॅट आहे याचा जो कार्पेट एरिया आहे हा 718 स्क्वेअर फूट आहे. आणि बिल्डरनी या फ्लॅटची जी प्राइसिंग ठेवलेली आहे ही 55 लाख ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज असेल. स्लाइटली निगोशिएशन देखील आपण करू शकतो. याचा जो मेंटेनन्स आहे हा फक्त 2400 रुपये पर मंथ असेल. विथ या फ्लॅटला आपण 4-व्हीलर पार्किंग देखील देत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर साईट व्हिजिटसाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही साईट व्हिजिटलाही येऊ शकता.